लोकांना म्हणजे आपण सगळे काही ज्यावेळी मतदार नोंदणी अपडेट किंवा त्याचे बदल असतात तेव्हा फॉर्म 6 भरतो, प्रत्यक्ष जाऊन तो हार्ड कॉपी भरतो किंवा ऑनलाईन भरतो. पण याची जी ऑनलाईन नोंदणी होते त्या नोंदणीच्या या दोन्ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे कशा असतात आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या कागदपत्र ज्याला तुम्ही दस्तावेज असं म्हणता ती आवश्यकता असते ते जरा सांगू शकाल का? आणखी माझा त्याला धरूनच एक असा प्रश्न होता, आज आपण 21व्या म्हणजे आत्ताच्या अशा काळामध्ये आहोत जिथे अनेक बेघर आहेत, सेक्स वर्कर्स असतील, ट्रान्स पीपल यांच्याकडे स्वतःचे पत्ते नाही आहेत आणि असे अनेक लोक आहेत, तर या लोकांना मतदानाचा हक्क आपण देतो का आणि त्यांनी हे कार्ड कसं मिळवावं? मॅडमनी जो प्रश्न आता विचारलाय की मतदार नोंदणी सुविधा आपण नागरिकांपर्यंत कशी पोहोचवायची, तर मतदार नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ऑनलाईन सुविधेमार्फत आपल्याला नॅशनल सर्व्हिस वोटर पोर्टल आहे ज्यात NVSP.in असं संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर आपल्याला लॉग इन करून आपलं एक अकाउंट ओपन करायला लागतं. नंतर वोटर हेल्पलाईन ॲप हे खूप यूजर फ्रेंडली ॲप आहे आणि जे आपण आपला अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आले असतो त्यात आपण डाउनलोड करून घेऊ शकतो, त्यामुळे हे खूप युजर फ्रेंडली आणि इझिली कोणी पण या थ्रू आपण नोंदणी करू शकतो. तिसरं वोटर पोर्टल एक आहे ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, त्याद्वारे आणि आपले दिव्यांग जे मतदार आहेत त्यांच्यासाठी PWD हे ॲप आयोगाने विकसित केलेलं आहे. या ॲपद्वारे जर दिव्यांग मतदारांनी जर नोंदणी केली तर तो इयरमार्क्ड होतो यादीत आणि त्याला ज्या आवश्यक सुविधा असतात जसं की पोस्टल बॅलेट असेल किंवा त्याला व्हीलचेअरची आवश्यकता असेल तर त्या ॲटोमॅटिकली त्याला मिळायला नक्कीच मदत होते. या व्यतिरिक्त दुसरी जी सुविधा आहे ती आहे ऑफलाईनची पद्धत, ज्यात आपले जेव्हा विशेष मोहिमा चालू असतात त्यावेळी आपल्या मतदान केंद्रावर किंवा मतदान नोंदणी कार्यालयात आपण म्हणजे हार्ड कॉपी अर्जाची सबमिट करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्या मतदारसंघाचे जेव्हा मोहिमा नसतील आणि इतर वेळेस आपल्या मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी जे असतात त्यांच्याकडे देखील आपण हा अर्ज त्यांच्या कार्यालयात आपण देऊ शकतो. तर हे कार्यालय कुठं आहे असे बरेच वेळा प्रश्न आपल्याला येतात, तर माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांची जी वेबसाईट आहे CO.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जर आपण गेलं तर वोटर हेल्पलाईन सेंटर असं जे आयकॉन आहे तिथं जर आपण क्लिक केलं तर तिथे आपल्याला प्रत्येक मतदारसंघ निहाय जे कन्सर्न ऑफिसर आहेत आणि कार्यालयाचे पत्ते दिसून येतील, त्या अनुषंगाने आपण त्या त्या मतदार नोंदणी कार्यालयात देखील आपण अर्ज जमा करून घेऊ शकतो. नंतर मतदार नोंदणी करताना महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वात जास्त जी नोंदणी होते ती नमुना नंबर 6 होते म्हणजे नाव समाविष्ट करण्याची, तर 6 नंबर समाविष्ट करताना आपल्याला कोणते कोणते कागदपत्र आवश्यक आहेत असं बरेच वेळा आम्हाला इन्क्वायरीज होतात. तर पहिलं आणि महत्वाचं जे डॉक्युमेंट किंवा जी नेसेसिटी आहे ते आहे की तो इंडियन सिटिझन म्हणजे भारताचा नागरिक असणं खूप महत्वाचं आहे. त्याचं जे स्वतःचं छायाचित्र आहे ते त्याला ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायला लागतं आणि ऑफलाईन अर्जाला ते चिकटावं लागतं. हे जे ऑनलाईन अर्ज अप्लाय करताना त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे ब्लर नसावं, अदरवाईज बरेच वेळा मग फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर वयाचा दाखला म्हणजे त्याला 18 वय 1 जानेवारी म्हणजे जसं की आत्ता विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम कार्यक्रम चालू आहे सध्या 1 जानेवारी 2022 ज्यांचं वय 18 पूर्ण आहे असे लोक अप्लाय करू शकतात, तर तो वयाचा दाखला लागेल. ज्या मतदारसंघात त्याला म्हणजे तो राहतो तिथला निवासाचा पुरावा त्याला द्यायला लागतो आणि जर आपण अर्ज क्रमांक 6 ऑनलाईन किंवा ऑफलाईन बघितला तर त्यात एक प्रतिज्ञापत्र आहे की ज्यात तो इतर कुठेही ज्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या मतदार यादीत त्याचं नाव नाही आहे हे खूप महत्वाचं डिक्लरेशन आहे आणि हे जर डिक्लरेशन नसेल तर अर्ज रिजेक्ट होतो. त्यामुळे जे कोणी अर्ज भरतात त्यांनी हे डिक्लरेशन करणं खूप महत्वाचं आहे ही काळजी आपण घेतलेली असली पाहिजे. त्यानंतर जे वयाचा आणि निवासाचे जे पुरावे आहेत तर ते कुठले कुठले लागतात आपल्याला, तर निवासाचे जे दाखला आहे निवासाचा जो पुरावा आहे त्यात आपला भारतीय पासपोर्ट आहे, नंतर आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आहे, नंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे इन्व्हेस्टमेंट करतो बँकमध्ये असेल किंवा किसान, नंतर पोस्टाची जी पासबुक आपल्याला इश्यू केलेली असतात ती सुद्धा चालतात, नंतर शिधावाटप पत्रिका एक पुरावा असतो, नंतर इन्कम टॅक्स जे डॉक्युमेंट्स असतील ते आपण देऊ शकतो, नंतर आपण जर रेंट अग्रीमेंट केलं असेल आपण भाडेतत्वावर राहत असाल तर ते भाडे करारपत्र सुद्धा ऍड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरलं जातं.
याशिवाय आपल्या नावाचं पाण्याचं, टेलिफोन, वीज, गॅसचं बिल हे सुद्धा निवासाचा दाखला म्हणून किंवा भारतीय टपाल खात्याच्या माध्यमातून जर एखादं पोस्ट आपल्याला पत्त्यावर पाठवलेलं पत्र जर मिळालं असेल ते, तर ते सुद्धा निवासाचा दाखला म्हणून आपण डॉक्युमेंट म्हणून अपलोड करू शकता किंवा हार्ड कॉपी बरोबर सबमिट करू शकता. तसंच वयाच्या दाखल्याबाबत जन्माचा दाखला आहे, नंतर भारतीय पासपोर्टवर आपली बर्थ डेट असते, ड्रायव्हिंग लायसन्सवर असते, नंतर आयकर ओळखपत्र जे आहे पॅन कार्डवर त्यावर देखील आपली बर्थ डेट असते, शाळा सोडल्याचा दाखला असेल, नंतर 12वी 10वीच्या गुणपत्रिका जर आपण बघितल्या तर त्याच्यावर सुद्धा आपली बर्थ डेट लिहिलेली असते, आणि आधार कार्ड ही आपण वयाच्या दाखल्यासाठी डॉक्युमेंट सबमिट करू शकतो. याशिवाय जर वयाचा पुरावा नसेल आपल्याकडे, जसं आपण विचारलं की बेघर किंवा देह व्यवसाय करणाऱ्या महिला किंवा तृतीय पंथीचा असेल, वयाचा पुरावा नसेल तर 18 ते 21 जर वय असेल आपलं तर पालकांचं लेखी प्रतिज्ञापत्र जोडपत्र 2 मध्ये तृतीय पंथीयांच्या बाबतीत त्यांच्या गुरूंनी अर्ज क्रमांक 6 मध्ये दिलेलं जोडपत्र, आणि हे जर कोण हे जर डॉक्युमेंट नसतील तर आयोगाने अशी पण सुविधा दिलेली आहे की जे संबंधित जे लोकल स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथले जे पदाधिकारी असतात त्यांचं प्रमाणपत्र, म्हणजे सरपंच असतील, महानगरपालिका नगरपालिकेचे जे सदस्य असतील त्यांचं प्रमाणपत्र दिलं तरी ते ग्राह्य धरलं जातं. आणि जर 21च्या पुढे जर आपलं वय असेल तर त्यांनी स्वतः 6 नंबरमध्ये प्रतिज्ञापत्र द्यायचंय, तर तो वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. आता जर निवासाचा पुरावा त्याच्याकडे नसेल, तर मतदार नोंदणी अधिकारी तो ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का, म्हणजे ज्याच्याकडे काहीच पुरावा नाहीये तर तो ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का याची खात्री करतात. तर ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे काय, की सर्वसाधारण निवास, म्हणजे ज्या ठिकाणी तो झोपतो राहतो, असं म्हणजे 1-2 दिवस जरी तो तिथे झोपत असेल राहत असेल तर ते सर्वसाधारण निवास म्हणून ट्रीट केलं जातं. परंतु संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याची याबाबत खात्री असली पाहिजे, झाली पाहिजे की हा ऑर्डिनरी रेसिडेंट आहे, तर मग त्याला इतर कुठल्याही पुराव्याची आवश्यकता भासणार नाही. आणि तृतीय पंथीयांच्या बाबतीत त्यांच्या गुरुच्या निवासाचा पुरावा किंवा त्यांच्या नावाचं कुठलंही बिल, म्हणजे टॅक्स असेल ते सुद्धा चालतं. आणि याबाबत म्हणजे सगळ्याच कॅटेगरीच्या बाबतीत कोणाकडे कुठले डॉक्युमेंट नसतील तर शेवटी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना ते अधिकार आहेत की ते पत्त्यावर चौकशी त्यांच्या बीएलओ मार्फत करू शकतात, आणि त्याला ऑर्डिनरी रेसिडेंस अशी खात्री पटल्यावर तो निवासाचे ग्राह्य, निवासाचा पुरावा ग्राह्य धरू शकतात. उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत यांना विनंती करेन की अधिकाऱ्यांना जे प्रश्न विचारतोय त्यातला माझ्याकडून असलेला एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की कोणाचा मृत्यू झाला असेल तर मतदार यादी अपडेट करणं हे कुटुंबाची जबाबदारी बनतं का? मतदार संघातून दुसरीकडे दुसऱ्या मतदार संघात ते राहायला गेले असतील, मग ते भाड्याच्या घरात असो, नोकरी निमित्त असो, अल्पावधीसाठी असो, पण त्या काळात कुठल्या निवडणुका ड्यू असू शकतात. सो अशा काळामध्ये भले वर्किंग क्लास असेल तरी देखील या लोकांनी त्यांचं जे हे डिटेल्स आहेत मतदार नोंदणीचे ते अपडेट केले पाहिजेत का, आणि का केले पाहिजेत त्याचं महत्व सांगू शकाल? मॅडम, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण जेव्हा निवडणुका जाहीर होतात त्यानंतर अशा प्रकारच्या तक्रारींना सगळ्या, म्हणजे जिल्हाधिकारी असतील किंवा मतदार नोंदणी अधिकारी असतील, त्यांना फेस करायला लागतं. यात आपल्याला जर निवडणुका जाहीर होणार आहेत किंवा अमुक अमुक वर्षी निवडणुका होणार आहे जनरली माहिती असतं, पण लोक जी आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होते ती जनरली बघत, म्हणजे मुद्दा म्हणून बघत नाहीत असं नाही, पण ती त्यांच्या निदर्शनास येत नाही आणि ती न बघितल्यामुळे आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याबाबत ते बहुधा सजग नसतात. त्यासाठीच हा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जो आता सध्या चालू आहे हा वोटर अवेअरनेस वाढवण्यासाठी चालू आहे, की जेव्हा किंवा भविष्यात निवडणुका जाहीर होतील तेव्हा तुम्ही आजच हे यादीत नाव तपासा. आणि याबाबतचं महत्व आपले माननीय मुख्य निवडणूक अधिकारी आहेत राज्याचे, त्यांनी प्रथमच सांगितलेलं आहे. पण ही अशी जे केसेस आहेत त्यासाठी आपण पूर्वतयारी म्हणून जो मी म्हंटल की फॉर्म नंबर 6 आहे, तर एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात जर आपण राहायला गेलो असेल तर फॉर्म नंबर 6 भरणं महत्वाचं आहे किंवा नवीन नोंदणीसाठी. आणि एकाच मतदारसंघात मी राहतीये समजा पर्वतीमध्ये, आणि पर्वतीमध्येच मी एका नगरातनं दुसऱ्या नगरात गेले तर मला अर्ज क्रमांक 8 भरणं महत्वाचं आहे. तसंच जर माझं नाव चुकलं आहे, वडिलांचं नाव चुकलं आहे आणि मला कुठली दुरुस्ती करायची आहे तर त्यासाठी मला फॉर्म नंबर 8 भरणं आवश्यक आहे. आणि जो तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की वगळणी,
तर वगळणीसाठी जर एखाद्या पर्सनची डेथ झाली असेल तर कुटुंबातली व्यक्ती फॉर्म नंबर 7 भरू शकते, त्याच्याबरोबर डेथ सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण डेथ सर्टिफिकेट जर नसेल तर आपले लोक पंचनामा करून देखील ते खात्री करू शकतात की त्यांची म्हणजे खरंच डेथ झाली का आणि ते नाव वगळू शकतात. किंवा सुमोटो म्हणजे ईआरओंना जी यादी प्राप्त होते जन्म मृत्यू निबंधक कार्यालयाकडनं, त्यानंतर ते चौकशी करून ते सुद्धा करू शकतात. पण हे प्रत्येक नागरिकाची पण जबाबदारी आहे की आपण कुठे शिफ्ट झालो किंवा आपल्या इथं कोणाची डेथ झाली तर त्यांनी स्वतः इन्फॉर्म करायला पाहिजे, ही त्याची प्रायमरी जबाबदारी सुद्धा आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. अदरवाइज काय होतं की डुप्लिकेट वोटर्स हा क्वेश्चन निर्माण होतो आणि मग त्याच्यावर पुन्हा वेगळ्या प्रक्रिया करायला लागतात, किंवा त्याला जो नॅचरल जो वोटिंग राईट जो त्याला बजवायचा असतो तर त्याला तो जिथं जाईल तिथे बजावता येत नाही, मग त्याला जुन्या ठिकाणीच तो बजवायला लागतो. आणि कदाचित त्याचा अर्ज प्रोसेस मध्ये पण असू शकतो, कारण एकदा अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जर त्यांनी ऍप्लिकेशन केलं असेल तर तो अंतिम यादीवर पुढच्या निवडणुका होणार असतात, त्यामुळे त्याला कदाचित तो वोटिंगची जिथं वोटिंग करायचं तिथं त्याला वोटिंग करता येऊ शकत नाही, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रारूप यादी किंवा अंतिम यादी जाहीर होते तेव्हा ती सजगपणे किंवा वारंवार आपलं मतदार यादीत नाव आहे की नाही तपासणं देखील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. लोकांची अशी पण तक्रार आहे की ते पत्ता बदलण्यासाठी म्हणून ऑनलाईन अर्ज करतात 8 क्रमांकाचा आणि तो सबमिट सुद्धा झालेला असतो, स्वीकारला गेलेला असतो, परंतु मतदार यादीमध्ये मात्र अजूनही त्यांचा जुनाच पत्ता दाखवला जातो. तर याचं काय कारण असू शकेल, यात असं होऊ शकतं की त्यांनी जेव्हा केव्हा अर्ज भरला असेल त्याच्या आधी जी प्रसिद्ध झालेली यादी आहे ती अस्तित्वात असते, त्यामुळे ती यादी तो मतदार पाहत असतो आणि अर्ज ऍक्सेप्टचा मेसेज आल्यावर पण अस्तित्वात असलेली यादीच तो बघत असतो, त्यामुळे त्याला वाटतं की आपला काही जो बदल आहे तो झालेला नाही. पण या म्हणजे लाईव्ह चॅटद्वारे सगळ्यांना सांगणं म्हणजे महत्वाचं वाटतं की जेव्हा केव्हा आपण अर्ज कराल आणि तो ऍक्सेप्ट होईल त्यानंतर जी रिसेंट यादी लगेच प्रसिद्ध होईल ती त्यांनी पाहणं महत्वाचं आहे. आयदर ती प्रारूप यादी असो किंवा अंतिम यादी असो, त्यानंतर प्रसिद्ध होणारी यादी जर त्यांनी बघितली तर त्यात त्याला जे अपेक्षित असलेले बदल त्याला बघता येतील, आणि ते जर झाले नसतील तर तो संबंधित वेगवेगळे जे अर्ज आहेत दुरुस्तीचे त्या मार्फत तो पुन्हा अर्ज करू शकतो. पण अपडेशन तेव्हा त्याला तेव्हाच दिसेल जेव्हा यादी प्रसिद्ध होईल. लग्न जेव्हा होतं मुलींचं आणि मुली नाव बदलतात, मला त्यातल्यात एक अजून एक सांगायचं आहे की हे नाव बदलण्याचं बंधन मुलींवर कायद्याने नाहीये, मी देखील बदललं नाहीये, त्यामुळे प्रत्येक मुलीला तिचं नाव बदलायचंच पाहिजे असं अजिबात बंधन नाहीये. तरी देखील ज्या मुली नाव बदलतात त्यांच्यावर प्रेशर असतं किंवा काही स्वतःच्या चॉईस नाही, तर त्यांनी स्वतःच जी नोंदणी आहे ती पुन्हा करावी का की नाव बदलावं, याबद्दलचं थोडं मार्गदर्शन. हा कॉमन प्रश्न आहे. एक तर आहे की नाव बदलून पाहिजे असेल तर एक तर त्याचं नाव बदलल्याचं कुठलं तरी जुनं नाव आणि नवीन नाव याचा पुरावा, मग ते दोन पुरावे असू शकतात. एक तर जे आपण गॅझेट पब्लिश करतो त्या गॅझेटमध्ये आपलं जुनं नाव आणि नवीन नाव एक येतं, आणि दुसरं एक कायदेशीर म्हणजे आपलं मॅरेज सर्टिफिकेट जे आहे तो एक सगळ्यात मोठा लीगल पुरावा आहे. हा एक पुरावा जर त्यांनी सबमिट केला आणि नवीन ऍड्रेसचं प्रूफ म्हणजे ज्या ठिकाणी ते स्थलांतरित झाले आहेत तिथं त्यांचे जे सासरकडचे जे लोकांचं ऍड्रेसचं प्रूफ आहे हे तिथं महत्वाचं ऑर्डिनरी रेसिडेन्स म्हणून ते पकडलं जातं. आणि बाकीचे जे पुरावे आहेत जसं की वयाचा वगैरे ते जनरली डॉक्युमेंट असतात. पण लग्न झालेल्या मुलींच्या बाबतीत आणखी एक सांगायचं म्हणजे त्यांनी सुद्धा ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपण जेव्हा नवीन ठिकाणी ऍप्लिकेशन करता तेव्हा जुन्या ठिकाणचं नावासाठी 7 नंबर पण त्यांनी भरला पाहिजे, ही पण त्यांची तेवढीच नैतिक जबाबदारी आहे. आणि हे दोन पुरावे जर त्यांनी दिले आणि बाकीचे जे नेसेसरी सिटिझनशिप वगैरे ते डॉक्युमेंट आपण ते डिक्लरेशन घेतोच तर हे महत्वाचे पुरावे नाव बदलाचा आणि ऍड्रेसचा हा महत्वाचा आहे.